नमस्कार, मी अंजली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुपर टेस्टी अशी कॉकटेल राईसची रेसिपी, तेही खूप सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काही हक्का नूडल्स घेतले आहेत, सोया चंक्स घेतले आहे एक पॅकेट छोटंवालं, आणि बासमती राईस घेतला आहे. बासमती राईसच्या ऐवजी तुम्ही साधा रेग्युलर जो भाताचा तांदूळ असतो तो सुद्धा वापरू शकता. आणि पत्ताकोबी घेतली आहे, शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतले आहे, हिरव्या मिरच्या कट करून घेतला आहे, पातळ चिरलेला एक कांदा घेतला आहे आणि आलं आणि लसूणला ओबडधोबड ठेचून घेतलेलं आहे. तर दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं 2 ग्लास, आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून घेतलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 वेळा धुतलेला आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि जवळपास 5 मिनिटांपर्यंत हा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तर खूप जास्त शिजवायचा नाही आहे, अगदी 70 ते 80% हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर जवळपास 5 मिनिटं लागतात याला शिजायला. तर बघा, 5 मिनिटानंतर आपला भात अगदी परफेक्ट शिजलेला आहे. आता यानंतर याला आपण एका स्ट्रेनरमध्ये काढून घेणार आहोत आणि ही प्रोसेस थोडी लगेच फास्ट करायची. आणि स्ट्रेनरमध्ये काढून झाल्यानंतर खालच्या भांड्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने हा भात असा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा, म्हणजे याच्यातली स्टीम बाहेर निघेल आणि हा ओव्हर कुक होणार नाही. आता त्याच भांड्यात मी पुन्हा 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता सोया चंक्स घालून घेऊयात आणि जवळपास 5 मिनिटांपर्यंत हे शिजवून घेऊयात. शिजवून झालं की याला सुद्धा एका स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं आणि यातलं पाणी चमच्याच्या साहाय्याने असं दाबून काढून घ्यायचं. आता याच पाण्यामध्ये आपण नूडल्स शिजवून घेणार आहोत. तर मीठ ऑलरेडी या पाण्यात आहे, आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे नूडल्स सुद्धा आपल्याला 5 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर आता हे नूडल्स सुद्धा शिजवून झालेले आहे, याला सुद्धा एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊयात आणि यावर आता थंड पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे हे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाही. आता दुसरीकडे आपल्याला सोया चंक्सला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर यामध्ये 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही मैदाही घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ऑरेंज फूड कलर घालायचा आहे, यामुळे याला रंग खूप सुरेख येतो. नसेल तरी स्किप केला तरीही चालेल. मिक्स करून झालं की याला लगेचच आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे. तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तर 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे सोया चंक्स यामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपले सोया चंक्स तळून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता त्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला टोटली हाय ठेवायचा आहे. चायनीज आयटम हे नेहमी हाय फ्लेमवर बनवल्या जातात. आता यामध्ये बारीक कट केलेल्या मिरच्या घालून घेऊयात, कांदा घालून घेऊयात, शिमला मिरची घालून घेऊयात आणि बाकीचे जे आपले भाज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला एक एक करून घालून घ्यायचे आहेत. आणि इथे आलं लसूणची पेस्ट अजिबात वापरायची नाही. लसूण आणि आलंला ओबडधोबड ठेचायचं, त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान उतरतो. आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला फक्त 1/2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे, खूप जास्त शिजवायच्या नाही. आणि 1/2 मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस आणि 1 चमचा आपल्याला काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. मीठ ऑलरेडी सॉसेसमध्ये असतं, त्यामुळे मीठ थोडं जपूनच घालायचं. मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये सोया चंक्स आणि नूडल्स घालून घेऊयात आणि ते व्यवस्थित असं यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला राईस ॲड करायचा आहे आणि राईस घालण्याआधी त्याला हाताने असा मोकळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचा. आता मी 2 चमच्याच्या साहाय्याने हा राईस यामध्ये मिक्स करून घेते आहे. आताही माझ्या गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे मी आणि हाय फ्लेमवर हा राईस व्यवस्थित असा परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कलर खूप सुरेख आलेला आहे आणि एकूण एक दाणा असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि चवीला तर अफलातून लागतो. घरातील प्रत्येक सदस्याला आवडणारा हा राईस आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अजून पर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.